आपण संभाव्यता या प्रकरणामध्ये घटनेची संभाव्यता या पॉइंटवर आपण काय करतोय, आपण उदाहरण पाहतोय. काय उदाहरण आहे पहा, त्यामधलं आपण दुसरं उदाहरण पाहतोय. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर खालील घटनांची संभाव्यता काढा. काय विचारली आपल्याला घटना, पहिली ती संख्या विषम असेल, दुसरं ती संख्या 5 च्या पटीत असेल, आणि तिसरी घटना जी आहे ती दिलेली आपल्याला ती संख्या मूळ संख्या असेल. आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, नमुना अवकाश तयार करायचा. कशावर तयार करायचंय, अंकांची पुनरावृत्ती नाही करायची, न करता काय करायचंय, हे अंक दिले 2, 3, 5, 7, 9 यापासून 2 अंकी आपल्याला संख्या तयार करायच्या. पहिला आपण विचार करतोय 2 अंकी संख्या तयार करताना, समजा मी दशक स्थानी 2 हा अंक घेतोय, एकक स्थानी 3 घेतोय, 23 ही संख्या होईल. इथं दशक स्थानी 2, एकक स्थानी 2 अशी होणार नाही संख्या, कारण इथं अंकांची पुनरावृत्ती झाली, 22 ही संख्या तयार होणार नाही. सुरुवातीला 2 आणि 3 घेते 23, क्रम लावतोय आपण. नंतर दशक स्थानी 2 घेतोय, एकक स्थानी 5, 25 ही संख्या तयार होईल. 2 नंतर 7, 27 ही संख्या तयार होईल. 2 नंतर 9, 29 ही संख्या तयार होईल. आता आपण दशक स्थानी 3 घेऊ, एकक स्थानी 2 लिहिता येईल, म्हणजे 32 ही संख्या तयार होईल. दशक स्थानी 3, एकक स्थानी 3 ही संख्या तयार होणार नाही, कारण त्या अंकांची पुनरावृत्ती झाली. मग आपण दशक स्थानी 3 लिहितोय आणि एकक स्थानी 5, अशी 35 ही संख्या तयार होईल. 3 जर आपण घेतली तर 7 द्यावा लागेल आपल्याला, 37 ही संख्या तयार होईल. 3 जर आपण दशक स्थानी घेतली तर 9 घेतली तर 39 ही संख्या तयार होईल. आता आपण विचार करतोय दशक स्थानी 5 हा अंक घेण्याची. 5 हा अंक घेतला आपण तर आपण एकक स्थानी आपण 2 घेऊ शकतो, 52 संख्या तयार होईल. इथं 53 संख्या तयार होईल. 55 जी आहे ती अंकांची पुनरावृत्ती होती, 55 घेता येणार नाही आपल्याला. आपण कोणती घेतोय, 57, 59. नंतर 7 आपण दशक स्थानी घेतो याच पद्धतीने, म्हणजे काय होईल, 72, 73, 75, 77 अंकांची पुनरावृत्ती झाली, हे घेता येणार नाही. 79. नंतर दशक स्थानी 9 जर घेतला आपण तर 92 होईल, 93 होईल, 95 होईल संख्या, नंतर 97 होईल आणि 99 जी आहे ती होणार नाही, कारण अंकांची पुनरावृत्ती होते याच्यामध्ये येते. या संख्या अशा प्रकारे आपण तयार करणार नाही. किती झाल्या संख्या, 97 पर्यंत आपल्याला घ्यावा लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे एन ऑफ यस बरोबर 20, म्हणजे नमुना अवकाश मधील घटकांची संख्या जी आहे ती 20 झाली. आपण एक एक घटना पाहतो आता. समजा ए ही घटना ही विषम संख्या मिळण्याची आहे, तर आपल्याला काय करायचं, नमुना अवकाश मधील विषम संख्या कोणत्या आहेत त्या आपण घेतोय. विषम संख्या कशा म्हणत असतो आपण, ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक जर असतील ती संख्या विषम संख्या असते. मग आपल्याला लक्षात येईल तर 23 विषम संख्या आहे, 25, 27, 29, 32 ही सम संख्या आहे, 35, 37, 39, 35, 37, 39, 52 ही सम संख्या आहे, 53, 57, 59, 53, 57, 59, 72 ही सम संख्या आहे, परत 73, 75, 79, 73, 75, 79, 92 सम संख्या आहे, एकक स्थानी 2 असल्यामुळं 93, 95, 97, 93, 95, 97 म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 ही अंक असतील ती संख्या विषम संख्या. आता एन कंसात एन ऑफ ए किती होईल बघा, या अपेक्षित घटना जी होती त्यातील घटकांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 एन ऑफ ए बरोबर 16. मग आपल्याला त्याची संभाव्यता काढायची, ए या घटनेची संभाव्यता पी ऑफ ए ने दाखवत असतो आपण. तर सूत्र जे आहे एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, एन ऑफ ए किती आले आपला 16 आलेलं आहे, एन ऑफ एस आपण शोधलेलं आहे हे 20 आलेलं आहे. याला समशित रूप द्यायचा, दोन्ही संख्येला अंशाला छेदला 4 ने भाग द्यायचं, किती 4 चौक 16, 4 5 20 ही झाली काय झाली त्याची संभाव्यता ए या घटनेची. दुसरी घटना काय, समजा बी ही घटना ती संख्या 5 च्या पटीत असण्याची आहे, 5 च्या पटीत ती संख्या म्हणजे 5 चा पाढा किंवा 5 ने
आपल्याला काय करता येईल, आपल्याला पाचच्या पट आपल्याला बघता, एक पट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट या पद्धतीने. तर पाचच्या पटीतल्या संख्या बघा लक्षात येईल तुमच्या, पाचच्या पटीतली 25 म्हणजे एकच स्थानी पाच असलेल्या ह्या पाचच्या पटीतल्या संख्या आहेत. कोणते येतील? 25. नंतर आपण विचार केला तर 35. एकच स्थानी पाच जे अंक असतील ते आपल्याला घ्यावं लागेल. आपल्याला नंतर आपलं लक्ष देईल आपण 75 आणि 95. एकच स्थानी पाच अंक असलेले ह्या ज्या संख्या असतील ह्या काय झाल्या? पाचच्या पटीतल्या संख्या झाल्या. मग आपल्याला कोणत्या घेता येतील? पाच. सुरुवातीला 25, नंतर लक्ष द्या आपल्याला 35, नंतर 75 आणि 95. हे झाल्या पाचच्या पटीतल्या संख्या. म्हणजे काय झालं? एन ऑफ बी बरोबर 1, 2, 3, 4. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आले आपलं? 4 आले. एन ऑफ एस किती आहे आपण शोधलेलं आहे, 20 आलेले. असं निश्चित रूप द्या. 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. समजा सी ही घटना मूळ संख्या मिळण्याची आहे. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं? मूळ संख्या याला म्हणायचं की ज्या संख्येला एक ने आणि त्याच संख्येने भाग जातो अशी जी संख्या असते त्याला मूळ संख्या म्हणायचं. मग आपण याच्या मध्ये शोधतोय सुरुवातीला मूळ संख्या जी स्वतःच्याच पाड्यात मध्ये असेल आणि फक्त त्याला एक ने भाग जातो किंवा त्याच संख्येने, असे दोनच त्याचे अवयव जर असतील तर त्याला मूळ संख्या म्हणतो आपण. मग पहा कोण कोण देतील या नमुना अवकाश मधल्या. 23 ही संख्या मूळ संख्या आहे. 25 अशी संख्या आहे की ती 25 च्या पाड्यात आहे, त्याला एक ने भाग जातो परंतु 5 ने भाग जातो, म्हणून ती जी आहे मूळ संख्या नाही तर संयुक्त संख्या आहे. अशा संयुक्त संख्या घ्यायच्या नाही तर आपल्याला फक्त मूळ संख्या घ्यायच्या. मग कोणकोणते होतील पा? 23, नंतर 29, 37, 53, 59. आपण कसे घेतोय ते स्वतःच्या पाड्यात, दुसऱ्या कोणत्याही संख्येने याला भाग जात नाही. 73, 79, 97. या संख्या आपण अशा गोळा केल्या, अशा कलेक्ट केल्या आपण की आता स्वतःच्याच पाण्यात येत त्याला 23 ने किंवा फक्त एक ने भागतो. अशा सगळ्या संख्या ज्या आहेत त्या आपण काय घेतल्या? त्या घेतल्या तर किती आल्यात पाहाया. कोणकोणते आपण लिहून घ्या अगोदर. 23, 29, 37, 53, 59, 73, 79, 97. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे एन ऑफ सी बरोबर 8. आणि मग काय होईल आता? पी ऑफ सी बरोबर आपलं सूत्र माहित आहे संभाव्यते, एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ सी किती आलेलं आपलं? 8 आलेलं आहे. आणि एन ऑफ एस जे आहे ते किती येतं? 20 आहे. याला संक्षिप्त रूप द्यायचं, 4 ने भाग दिला याला. 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20. 2 / 5 ही झाली काय झाली याची संभाव्यता.